Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn preposition with. Hoy mitranno, aaj apan with he preposition shiknar ahot. Mitranno, tumhala kalpana ahe ki magil kahi divsanpasun apan parts of speech shikat ahot. Tya antargat अपन नाउन प्रोनाउन एडजेक्टिव वर्ब एडवर्ब आणि त्यांचे विविध प्रकार शिकलो आहोत. सध्या प्रीपोजिशन अर्थात शब्दयोगी अव्यय हा महत्त्वाचा भाग शिकत आहोत. यामध्ये काही प्रीपोजिशन आपण या अगोदरही बघितलेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण WITH with हे प्रीपोजिशन बघूयात, याचा व्यवस्थित अभ्यास करूयात, हे जाणून घेऊयात. परंतु हे सर्व मी तुम्हाला बोर्डवरती समजून सांगतो. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण विथ हे प्रीपोजिशन बघूयात, अर्थात विथ कोठे वापरावे याचा अभ्यास करूयात किंवा हे जाणून घेऊयात. मित्रांनो, WITH विथ याला प्रीपोजिशन ऑफ डायरेक्शन किंवा प्रीपोजिशन ऑफ मोशन असं म्हणतात. मराठीमध्ये दिशादर्शक किंवा गतिदर्शक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मित्रांनो, आता बघूयात आपण WITH with हे शब्दयोगी अव्यय कोठे वापरावे किंवा with हे प्रीपोजिशन कोठे वापरावे. त्याचे 1, 2, 3, 4, 5 उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रत्येकाचे दोन दोन उदाहरणं दिलेले आहेत. बघूयात आपण एक एक उपयोग आणि त्याचे दोन दोन उदाहरणे समजून घेऊयात. सुरू करूयात. पहिला उपयोग, तुम्ही याला नियम देखील म्हणू शकता, पण बघूयात पहिला उपयोग. निर्जीव साधनाच्या सहाय्याने कृती केल्यास त्या नामापूर्वी विथ घ्यावे किंवा विथ वापरावे. बघा उदाहरणात, शी राइट्स विथ अ पेन. यातील निर्जीव साधन कोणतं आहे, तर अ पेन आहे, म्हणजे ती पेनच्या सहाय्याने लिहिते. निर्जीव साधनाच्या सहाय्याने कृती केल्यास त्या नामापूर्वी विथ घ्यावे. कृती कोणत्या सहाय्याने केलेली आहे, कोणत्या साधनाने केलेली आहे, ते पेननं कृती केलेली आहे. मग हे सजीव आहे का निर्जीव आहे, तर हे निर्जीव आहे, म्हणून याच्या अगोदर विथ वापरावं, म्हणून ते आपण विथ घेतलेले. शी राइट्स विथ अ पेन. बघा दुसरं एक उदाहरण, ही बीट द डॉग विथ अ स्टिक. त्याने कुत्र्याला काठीने मारले. कशाने मारले, अ स्टिक, विथ अ स्टिक. स्टिक म्हणजे काठी. तर ही काठी कशी आहे, सजीव आहे का निर्जीव आहे, निर्जीव आहे, म्हणून इथे पेन आणि इथे काठी याच्या सहाय्याने कृती केलेली आहे, या साधनाच्या आधारे कृती केलेली आहे, म्हणून यांच्या पूर्वी आपण विथ वापरलं. बघा, ही बीट द डॉग विथ अ स्टिक, काठीच्या सहाय्याने, इथं पेनच्या सहाय्याने, काठीच्या सहाय्यानं मारलं म्हणजे थोडक्यात काठीने मारले. आता दुसरा उपयोग बघूया, च्या बरोबर या अर्थाने विथ वापरतात. च्या बरोबर म्हणजे चहा बरोबर नाही बर का, कशाच्या तरी बरोबर या अर्थाने विथ वापरतात. उदाहरणार्थ, हे उदाहरण दिलं की लक्षात येईल तुमच्या, मीना इज प्लेइंग विथ अ डॉग. मीना कुत्र्यासोबत खेळत आहे. कशासोबत, कुत्र्यासोबत, च्या बरोबर म्हणजे मीना कुत्र्याबरोबर खेळत आहे किंवा कुत्र्यासोबत खेळत आहे या अर्थाने. मीना इज प्लेइंग विथ अ डॉग, कशाबरोबर खेळत आहे, कुत्र्याबरोबर, म्हणजेच कशासोबत खेळत आहे, तर कुत्र्यासोबत खेळत आहे. दुसरं उदाहरण, मदन केम विथ हिज वाईफ. मदन त्याच्या पत्नी बरोबर आला. मदन त्याच्या पत्नी बरोबर आला किंवा मदन त्याच्या पत्नीसोबत आला या अर्थाने. तिसरं उपयोग, च्यामुळे या अर्थाने विथ वापरतात. च्यामुळे, बघा उदाहरण, शी वॉज ट्रेम्बलिंग विथ फियर. ती भीतीमुळे
थरथर कापत आहे. कशामुळे? भीतीमुळे किंवा कशाचे तरी तिला भय वाटते म्हणून ती थरथर कापत आहे. शी वॉज ट्रेम्बलिंग विथ फियर. ती भीतीमुळे थरथर कापत आहे. हर आईज आर रेड विथ फियर. तिचे डोळे रडण्यामुळे लाल झालेले आहेत. म्हणजे रडून रडून तिचे डोळे लाल झालेले आहेत. हर आईज आर रेड विथ टियर. रडण्यामुळे तिचे डोळे लाल झालेले आहेत. चौथा उपयोग किंवा चौथा नियम गुण किंवा वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी विथ वापरतात. म्हणजे एखादा व्यक्तीमधील किंवा वस्तूमधील काही गुण दाखवायचं असेल तर ते दर्शविण्यासाठी विथ वापरतात. कसं? बघा, कुठल्या अनुषंगानं वापरतात ते बघा. उदाहरण, शी इज अ गर्ल विथ फेअर कॉम्प्लेक्शन. ती गोरी मुलगी आहे, म्हणजे तिची त्वचा गोरी आहे. आता गोरेपणा हे तिचं वैशिष्ट्य आहे किंवा तिच्यातला तो गुण आहे. गुण तर म्हणता येणार नाही, पण वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ती गोरी मुलगी आहे. शी इज अ गर्ल विथ फेअर कॉम्प्लेक्शन. ती गोरी मुलगी आहे म्हणजे तिचा गोरेपणा दर्शविण्यासाठी इथे विथ वापरलेला आहे. विथ फेअर कॉम्प्लेक्शन. कॉम्प्लेक्शन म्हणजे त्वचा, फेअर म्हणजे गोरी या अर्थाने. दुसरं एक उदाहरण, ही इज गिफ्टेड विथ ब्लू आईज. त्याला निळ्या डोळ्यांची देणगी लाभलेली आहे. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? की त्याचे डोळे निळे आहेत. ही इज गिफ्टेड विथ, बघा विथ इथे पण आहे. त्याला निळ्या डोळ्यांची देणगी लाभलेली आहे म्हणजे त्याचे डोळे निळे आहेत या अर्थाने. तर तो ते वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी विथ वापरतात. अजून एक नियम बघूयात, पाचवा नियम. पाचवा नियम असा आहे, च्या पासून अलग होणे या अर्थाने विथ वापरतात. म्हणजे आपण जर दोघं जण सोबत असू तर आपण वेगवेगळे झालो, तू या रस्त्यानं गेला मी त्या रस्त्यानं गेलो, असं दर्शविण्यासाठी अशा प्रकारे अलग होण्यासाठी विथ वापरतात. उदाहरण बघितल्यावर लक्षात येईल तुमच्या. उदाहरणार्थ, आय पार्टेड विथ हिम ॲट द थिएटर. थिएटर म्हणजे चित्रपटगृह वगैरे या अर्थाने. आम्ही चित्रपटगृहामध्ये वेगवेगळे झालो. म्हणजे चित्रपट संपला, थिएटर म्हणजे नाट्यगृह असेल, चित्रपटगृह असेल या अर्थाने. नाट्यगृहामध्ये, नाट्यगृहापासून आम्ही अलग झालो. म्हणजे तो वेगळ्या वाटेने गेला, मी वेगळ्या वाटेने गेलो या अर्थाने. मेघा पार्टेड विथ हर ॲट स्कूल. मेघा आणि ती शाळेपासून वेगवेगळे झाले. म्हणजे वेगवेगळे झाले म्हणजे या अर्थाने की ती वेगळ्या रस्त्याने गेली आणि मी, म्हणजे मेघा, वेगळ्या रस्त्याने गेली. मित्रांनो, आज आपण WITH विथ हे प्रिपोजिशन कुठे वापरावे या संदर्भातले हे पाच उपयोग बघितले किंवा पाच नियम बघितले. त्यांची प्रत्येकाची दोन दोन उदाहरणे बघितली. विथ या प्रिपोजिशनचे अजूनही काही उपयोग असू शकतात. तुम्ही सध्या तरी या उपयोगांचा विचार करा, यांचा अभ्यास करा, काळजीपूर्वक हे अभ्यासा. भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.